एका इंडिगो वाहनातून होत असलेली दारू तस्करी रोखण्यात दारव्हा पोलिसांना यश आले. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून इंडिगो कारसह दारू असा एकूण 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कार्यवाही बुधवारी रात्री 9:30 वाजता भुलाई जवळ करण्यात आली. अशोक तुकाराम नोळे राहणार आमगवान तालुका मानोरा, वैभव विष्णू दारवे राहणार आमगवान तालुका मानोरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दारव्हा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दारव्हा पोलिसांनी भुलाई जवळ सापळा रचला. यावेळी मानोरा येथून येणाऱ्या इंडिगो कारची झडती घेतली असता यामध्ये अवैधरित्या वाहतूक करीत असलेली देशी दारूच्या 12 पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी इंडिगो कारसह 1200 देशी दारूचे पवे एकूण किंमत 4,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कार्यवाही ठाणेदार सुरेश मस्के यांच्या मार्गदर्शनात जमादार श्रावण दाढे, चालक किरण राठोड यांनी केली.